धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणारा जीआर या आचारसंहिता लागण्यापूर्वी काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री महोदय दिलेलं आहे. त्यांनी 1500 मुदतीत ती संपलेली आहे. या जीआर काढण्याच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा जो दुवा जो आहे तो सुधाकर शिंदे समितीचा अहवाल शासनाला सादर होणे हा महत्त्वाचा दुवा जरी असला, गेल्या 2 तारखेला हा अहवाल तयार झालेला आहे, परंतु 2 तारीख ते 7 तारीख हा अहवाल शासन दरबारी धुळखात पडलेला आहे. कुठलीही यंत्रणा जी आहे ती हा अहवाल स्वीकार करायला तयार नाही आहे. मुख्यमंत्र्यांना वेळ नाही आहे आणि यंत्रणाही गाफील आहे. आणि त्यामुळं आज या ठिकाणी मंत्रालयात येऊन आज मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव जे आहेत विकास खलगेजी यांना भेटून मी सांगितलेलं आहे की आज त्याचप्रमाणे विनीता सिंगल मॅडम ज्या IAS आहेत त्या OBC कल्याण मंत्रालयाच्या प्रधान सचिव आहेत, दोघांनाही भेटून मी सांगितलं आहे की आज जर हा अहवाल सादर नाही झाला तर प्रकाश शेंडगे आणि जी समिती नेमलेली आहे त्यामध्ये पाडवे मिरगल असतील, त्यामध्ये गोपणे असतील, बाकी सगळे असतील, ही सगळी जे आहेत हा मंत्रालयातील या जाळीमधून आमिष्ण उड्या टाकल्याच्या घालणार नाही आणि त्याचे जे काय पडसाद उमटेल महाराष्ट्रामध्ये त्याची सर्व जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्र शासनावरती राहील. माझी विनंती आहे सरकारला, आपण आजच्या आज हा अहवाल स्वीकारून जो काय लॉ ज्युडिशरीचा आपला ओपिनियन घ्यायचं आहे ते ताबडतोब घ्यावं. जर हे आचारसंहिता यादी जी नाही निघाला तर या सरकारला धनगर समाजाचा उद्रेक जो आहे तो या महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.